हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण फिफ्थ टाईप पाहणार आहोत, हायरार्चिकल इनहेरिटन्स. व्हेन मल्टिपल क्लासेस आर डिराइव्ह फ्रॉम अ सिंगल सिंगल बेस क्लास, इट इज ऑल्सो नोन ॲज हायरार्चिकल इनहेरिटन्स. या इनहेरिटन्सच्या टाईपमध्ये एक सिंगल बेस क्लास असतो आणि मल्टिपल डिराइव्ह क्लासेस क्रिएट केलेले असतात. व्हेन अ सिंगल बेस क्लास इज डिराइव्ह इन टू नंबर ऑफ चाइल्ड क्लासेस, नंबर ऑफ एक बेस क्लास हा नंबर ऑफ डिराइव्ह क्लासेस क्रिएट करत असतो, देन दिस टाईप ऑफ इनहेरिटन्स इज ऑल्सो कॉल्ड एज हायरार्चिकल इनहेरिटन्स. म्हणजे एका सिंगल क्लासपासून, एका सिंगल बेस क्लासपासून नंबर ऑफ डिराइव्ह क्लास क्रिएट केले जातात, त्याला हायरार्चिकल इनहेरिटन्स असं म्हणतात. आपण जो मल्टिपल इनहेरिटन्सचा टाईप पाहिला तो सेम आहे, त्याच्या अपोजिट आहे. मल्टिपल इनहेरिटन्समध्ये दोन डिराइव्ह क्लास असतात आणि एक बेस क्लास असतो, सॉरी दोन बेस क्लास असतात आणि एक डिराइव्ह क्लास असतो. आणि हायरार्चिकलमध्ये सेम त्याच्या अपोजिट एक बेस क्लास आणि नंबर ऑफ डिराइव्ह क्लासेस असतात. त्याचा एक प्रोग्राम पहा. राईट अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट इनहेरिटन्स ॲज शोन इन फिगर, ॲज्युम सुटेबल मेंबर फंक्शन. पहा, इथं मेंबर फंक्शन आपल्याला काही दिलेत, काही दिलेले नाही आहेत. जर दिले नसतील तर तुम्ही स्वतः ऍक्सेप्ट करायचे, जर दिलेले असतील तर तेच यूज करायचे. पहिल्यांदा पहा, स्टाफ हा फर्स्ट बेस क्लास दिलाय, त्याला कोड आणि नेम दोन मेंबर दिलेले आहेत. नंतर टीचर आणि ऑफिसर, याच्यामध्ये एक्सपिरियन्स अँड सब्जेक्ट अँड ग्रेड डिपार्टमेंट, हे दोन याच्यामध्ये डेटा मेंबर दिलेले आहेत. फंक्शन आपण ऍक्सेप्ट करायचे, तुम्ही बेस क्लासमध्ये करू शकता, डिराइव्ह क्लासमध्ये करू शकता. आता इथं फंक्शन ऍक्सेप्ट करताना, फंक्शन घेताना फंक्शनची नावं सेम नको आहेत. हे प्रोग्राममध्ये पाहूया आपण, हा प्रोग्राम एक्झिक्यूट करूया. हेडर फाईल ऍड करूया, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम डॉट एच. सेकंड हेडर फाईल हॅश इन्क्लूड पोनिओ डॉट एच. नंतर क्लास स्टाफ नावाचा क्लास घेतलाय फर्स्ट. या क्लासमध्ये काय सांगितले, दोन डेटा मेंबर घेतलेले आहेत. प्रोटेक्टेड ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये कॅर नेम आणि कोड सांगितलाय, तो इंटीजर मध्ये INT कोड. दोन डेटा मेंबर झाले, बेस क्लास कंप्लीट झाला. आता सेकंड डिराइव क्लास, क्लास टीचर, याचा बेस क्लास आहे स्टाफ नावाचा. याच्यामध्ये पुन्हा दहा पाठ आपण प्रायव्हेट मध्ये घेतला तरी चालेल. इंटीजर एक्सपिरियन्स, तो इयर मध्ये येईल, सब्जेक्ट कॅरेक्टर मध्ये. त्याला साईज पास करूया, ते पब्लिक व्हाईड एक्सेप्ट टी. आपल्याला संबंधासाठी घेतलेलं आहे ते, टी हा टीचर साठीचा एक्सेप्ट टी घेतलाय. आता काय काय एक्सेप्ट करायचं आपल्याला याच्यामध्ये, नेम कोड नेम सब्जेक्ट अँड एक्सपिरियन्स. सी आउट एंटर कोड नेम एक्सपिरियन्स अँड सब्जेक्ट. सीन मध्ये सगळ्या व्हॅल्यू जर कडनं घेऊयात, कोड घेतला, नेम एक्सपिरियन्स सब्जेक्ट, एक्सेप्ट फंक्शन झालं. डिस्प्ले फंक्शन घेऊया आता, व्हॉइड डिस्प्ले की.
याच्यामध्ये सगळे व्हॅल्यू काय करायचे तुम्हाला डिस्प्ले करायचे आहेत. सेआउट नेम इंडियनली नेक्स्ट लाईनला जाईल. सेकंड सॉरी कोड घेतला होता, ठीक आहे हरकत नाही. कोड इंडियन नेक्स्ट एक्सपीरियन्स त्याच्यानंतर राहिला सब्जेक्ट. फंक्शन कंप्लीट, क्लास कंप्लीट, सेम तसंच नेक्स्ट क्लास ऑफिसर. पब्लिक स्टाफ. आता या क्लास मध्ये पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, कॅरेक्टर ग्रेड व्हेरिएबल पास करूया त्याला, डिपार्टमेंट जे पण कॅरेक्टर मध्ये एका ज्याच्यामध्ये घेतलं असं ते चालले पाहिजे. डिपार्टमेंट नंतर एक्सेप्ट फोन. आता याच्यामध्ये आपल्याला पुन्हा नेम कोड डिपार्टमेंट या व्हॅल्यू एक्सेप्ट करायच्यात. सी आउट नेम सॉरी एंटर नेम कोड ग्रेड एंड सीन मध्ये नेम कोड ग्रेड डिपार्टमेंट व्हॅल्यू एक्सेप्ट केला. आता नेक्स्ट फंक्शन डिस्प्ले साठी व्हॉइड डिस्प्ले ओ फंक्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू डिस्प्ले करायच्या आहेत. Layout name मध्ये येईल इंडिया कोड कोड इंडिया पुन्हा राहिला ग्रेड ग्रेड स्टोअर केलाय इंडियन. लास्ट राहिला डिपार्टमेंट डिपार्टमेंट ईपीटी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय इंडियन. फंक्शन कम्प्लीट, क्लास कम्प्लीट. आता मेन मेन एक्झिक्युशनचा पार्ट व्हॉइड मेन. मेन फंक्शन मध्ये आपल्याला दोन डिराईव्ह क्लास आहेत. मी आधी सांगितलं तसं सिंगल लास्ट डिराईव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. आता इथे तुम्ही कन्फ्यूज व्हाल कुठल्या लास्ट डिराईव्ह क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. आपल्याला साईज घ्यायची असते. पहिल्यांदा चॉईस घ्यायची आपल्याला फर्स्ट डिराईव्ह क्लास क्रिएट
फर्स्ट डिराइव क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करायचंय की सेकंड डिराइव क्लासचा. इथे दोन चॉईसेस द्यायला लागतात आपल्याला. इथं मी चॉईससाठी सी एच नावाचं एक व्हेरिएबल घेते. आता इथं पहा, सी आउट मध्ये एक मेसेज देते मी, फर्स्ट टीचर स्लैश एन, सॉरी एंड सेकंड ऑफिसर. अजून एक मेसेज येते, एंटर चॉईस. आता इथं चॉईस देणार आपण सीन मध्ये, ठीक आहे. आता चॉईस देताना इथं स्विच केस घ्यायचे. स्विच केस मध्ये सी एच हा व्हेरिएबल येईल आणि याच्यामध्ये तुम्हाला दोन चॉईसेस द्यायचे आहेत, फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट चॉईस देताना ऑब्जेक्ट क्रिएट करणार केस वन, टीचर टी. टी ऑब्जेक्ट क्रिएट केला, ऑब्जेक्ट थ्रू फंक्शन कॉल करूया टी डॉट एक्सेप्ट टी अँड टी डॉट डिस्प्ले टी. केस टू याच्यामध्ये सेकंड ऑफिसरचा ऑब्जेक्ट क्रिएट करूया, ऑफिसर ओ, ओ डॉट एक्सेप्ट ओ, ओ डॉट डिस्प्ले ओ. त्यानंतर डिफॉल्ट केस घ्यायची एक, याच्यामध्ये एक मेसेज देऊया, इनव्हॅलिड चॉईस. म्हणजे आपण से वन आणि टू सोडून एखादी चॉईस दिली तर आपल्याला स्क्रीनवर हा मेसेज डिस्प्ले होईल. कंप्लीट सीएच compile. Okay, see how to see capital. Statement missing. काय मिस झालं इथं चेक करूया. कोलन बाहेर आलाय. स्पेलिंग मिस्टेक. कंपाईल रन करूया. वा, टीचर आणि ऑफिसर दोन चॉईस झाले. फर्स्ट चॉईस वन, आता बघा फर्स्ट चॉईस मध्ये काय कसला डेटा आहे टीचरचा. कोड आला सपोज वन, नेम ए बी सी, एक्सपिरियन्स फॉर, ओके. तिथं ती एक्सपिरियन्सची तिथं मिस्टेक झाली होती, पुन्हा रन करून दाखवते. रन फर्स्ट, ओके.
name JK, the experience for Nikaila's subject. Okay. But name JK, code 1 experience for subject. Execute the simple program. Second choice, we give to me. Second pun run Kurushaktapa.